निफाड येथे शासन दरबारी वेळोवेळी मागण्या मांडूनही अद्यापही त्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तटबुंजा मानधनावर आजपर्यंत आशा स्वयंसेविका तसेच आशा सुपरवायझर कार्यरत आहेत. 20 मे रोजी राज्यभरातील 68,000 आशा स्वयंसेविका व 4,000 आशा गटप्रवर्तक यांच्या प्रश्नासंबंधित बेमुदत संपावर जाण्याची नोटीस देण्यात आली होती. याप्रसंगी गटविकास अधिकारी संदीप कराड, सभापती सुलभा पवार यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जिल्हा संघटक विजय दराडे, तालुका अध्यक्ष रुपाली सानप, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा खैरनार यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. बातमी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विंचूर. जिल्ह्यातील 3,500 आशा व गटप्रवर्तक या 15 तारखेपासून बेमुदत संपावरती आहेत आणि या आज निफाडमध्ये आम्ही तहसील पंचायत समितीच्या कार्यालयावरती आंदोलन केलेलं आहे. निफाड तालुक्यातील 350 आशा व 18 गटप्रवर्तक याही संपामध्ये 15 तारखेपासून आहेत. सरकारने आज अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला नाविलाजास्तव रस्त्या उतरायची वेळ आलेली आहे. आता यापुढील काळामध्ये जर सरकारने आशा व गटप्रवर्तकांना कायम केलं नाही आणि त्यांचं किमान वेतन आशा व आशांना किमान वेतन 18,000 व गटप्रवर्तकांना 21,000 रुपये किमान वेतन द्यावं, त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पूर्वीप्रमाणे ऑर्डर द्यावी, 11 महिन्यामध्ये खंड करू नये, या व इतर मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. यापुढील काळामध्ये सरकारने जर दखल घेतली नाही तर पालकमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या कार्यालयावरती व माननीय दादासाहेब भुसे यांच्या कार्यालयावरती मालेगाव येथे प्रचंड आशा व गटप्रवर्तकांचं आंदोलन आम्ही करू. हे आज आपल्याला या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो, सरकारने याची दखल घ्यावी या आमची विनंती. गटप्रवर्तक तालुका अध्यक्ष निफाड, आमचे सर्वांच्या मागण्या आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांनी सरकारला वारंवार सांगूनही सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आशा आशाताई आणि आशा गटप्रवर्तक यांनी 15 जून 2021 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका यांना कोरोना काळातील 1,000 रुपये देण्यात येते व आशा गटप्रवर्तक ताईंना 500 रुपये देण्यात येते. 33 रुपये रोज पडतो आशांना व गटप्रवर्तक ताईंना 17 रुपये रोज पडतो. या इतक्या मानधनामध्ये त्यांचं उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तकांची मागणी आहे की सरकारने त्यांना मोबदला न देता त्यांना शासनाने वेतन देण्यात यावे व आशा गटप्रवर्तक सुपरवायझर ताईंना NRHM च्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती करण्यात यावी व त्यांचा थकीत मोबदला त्यांना त्वरित देण्यात यावा व आशा गटप्रवर्तक ताईंचा काही तालुक्यांमध्ये शासनाने दिलेला मानधन मोबदला मिळाला नाही तोही त्वरित मिळण्यात यावा. सेविका गटप्रवर्तकांच्या सरकारने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर आशा अजूनही तीव्र आंदोलन करतील. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.